नमस्कार, माझं नाव ओवी अमोल काळे. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम कृष्ण हरी जय जय राम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. आज आपण श्री स्वामी यांची एक कथा ऐकणार आहोत. नकाद वळूया आयुष्याचा काळ तुम्ही व्यर्थ, आनंदाने मुखी म्हणावो, आनंदाने मुखी म्हणावो श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटास नथोबा नामक एक खजिनदार राहत होता. आपलं काम भलं नि आपण भलं असा त्याचा सरळ स्वभाव होता. तो कोणाच्याही अध्यात्मध्यात येत नसे. चोख काम, नीटनेटका व्यवहार असे. श्री स्वामी समर्थ यांचा तो भक्त होता. त्यांचं तो पूजन, भजन, कथाकथन, कीर्तन अगदी नित्य नियमाने करायचा. पण पूर्वीपासून समाजात सुष्ट विरुद्ध दुष्ट ही लढाई चालू आहे. समाजात सज्जन लोक जशी आहेत तशी दुर्जन लोकही आहेतच. त्याप्रमाणे नथोबाचे वैरी त्याचा फार द्वेष करत होते. अहो, एकदा तर त्या दुष्टांनी शर्थच केली. काय केलं तर राजसाहेबांच्या खजिन्यातील 2000 रुपये गुपचूप रीतीने, गुप्त रीतीने काढून घेतले आणि महाराजांकडे तक्रार केली. महाराज, तो नथोबा आहे ना नथोबा, अगदी अप्रामाणिक आहे हो, लबाड आहे नुसता लबाड. खजिन्यात तूट आहे नुसता तूट. अहो, मी माझ्या डोळ्याने बघितलं तर हा मग हिशोबच नीट लागला नाही. मग मी काय म्हणतो, तुम्ही तुम्ही स्वतःच बघा ना. हा म्हणजे काय, राजसाहेबांचा यावर विश्वासच बसला नाही. कारण नथोबा निष्ठावान सेवक होता. पण तरीही राजसाहेबांच्या मनात मात्र संशयाचे वारे वाहू लागले होते बर का. राजसाहेब व त्यांचे कारभारी दाजीबा भोसले या दोघांनीही तातडीने खजिना मोजला. तर त्यामध्ये 2000 रुपये कमी होते. राजसाहेब संतापले. त्यांनी नथोबाला कैद केले. नथोबाला फार दुःख झाले. तो म्हणाला, मी माझ्या एवढे कष्टाचे, प्रामाणिकपणाचे हे असे फळ मिळेल मान मी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. मी एक पै सुद्धा न घेता एवढी तूट का बरं आली, असा आक्रोश करून तो रडू लागला. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. शेवटी त्याने श्री स्वामी समर्थ यांचा धावा केला. म्हणाला, स्वामी आता तारा नाही तर मारा, अशी त्यांनी कळवळून विनंती केली. माऊली म्हणतात, मजरुधरी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वामींनी भक्ताचं संकट ओळखलं. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. स्वामींच्या दर्शनासाठी तिकडे त्यांचे भक्त आले होते. गर्दी झाली होती. या कारणाने राजेसाहेब व त्यांचे कारभारी स्वामींच्या दर्शनास गेले. दर्शन घेऊन हात जोडून उभे राहिले. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाले, काय रे दीर्षाने लो, असा खजिना मोजता काय? एखाद्याला विनाकारण त्रास देऊ नये, याचा तुम्हाला पुढे खूप त्रास होईल. स्वामींचा तो रुद्रावतार पाहून हे दोघे जण खूप घाबरले. म्हणाले, चुकलं आमचं स्वामी, आम्हाला माफ करा, आम्ही परत अधिक अशी अधिक चूक करणार नाही, चुकलं आमचं.
असं म्हणून त्यांनी निरोप घेतला आणि राजवाड्यात येऊन अगदी काळजीपूर्वक त्यांनी खजिना मोजला. तर एका पैशाची सुद्धा तूट नव्हती हो. तेव्हा राजेसाहेबांना खूप पश्चाताप झाला. राजेसाहेबांनी नथबला कैदेतून सोडलं सांगितलं आणि क्षमाही मागितली उद्यापासून कामाला यावे. नथबा काहीही न बोलता तिकडून निघून गेला. नथबानी त्या क्षणी ठरवलं की आता चाकरी करणार नाही. तेव्हापासून तो श्री स्वामी समर्थ यांचा निस्सिम भक्त झाला, सेवकही बनला. भारता कुणी स्वामींवरती चाला जीवन मार्गावरती. भारता कुणी स्वामींवरती चाला जीवन मार्गावरती. सुख शांती धन कीर्ती देन, सुख शांती धन कीर्ती देन, जीवनास अर्थ आनंदाने मुखी म्हणावो. आनंदाने मुखी म्हणावो श्री स्वामी समर्थ. नथोबाची कैदेतून सुटका केली हे त्याला ठाऊक होत. कारण नथोबावर चोरीचा आळ घेणाऱ्या दुष्टांना स्वामींनी शासन केलं. सज्जनांना राखावं, दुर्जनांना ठेचावं अशी स्वामींची नीती असली तरी पश्चाताप झालेल्या दुष्टांना स्वामींनी माफ केलं असे आपले स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची आपण जर भक्ती केली तर ते आपल्या पाठीशी सदैव असते. सदा जपावे स्वामी नाम, सदा जपावे स्वामी नाम. भक्ती करावी ती निष्काम, भक्ती करावी ती निष्काम. मुक्तीचा तुज मार्ग नावती, मुक्तीचा तुज मार्ग नावती. पाहुनी परमार्थ आनंदाने मुखी म्हणावो. आनंदाने मुखी म्हणावो श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.